तेरा लाख मुलं सिलेक्ट केलं होतं. म्हणजे पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला म्हणजे पन्नास टक्के गव्हर्नमेंट असतो आणि पन्नास टक्के प्रायव्हेट असतो. त्यातले 13 लाख मुलं सिलेक्ट केले होते. सगळ्या किती 1 लाख. सगळ्या किती 1 लाख. आता मला सांगा, जागा 1 लाख असतील, मुलं 13 लाख असतील, तर मग वर्ष 1 लाख कितने पाहिजे? दोन नाही, चार भरी घेतली कितने पाहिजे? मी तुम्हाला आकडेवारी देतो. ज्याचा नंबर 12,427 आहे, म्हणजे तो 13 लाखाचा शेवटी आहे, त्याचं पण ऍडमिशन होत आहे. कसं होत आहे? 1 कोटी रुपये द्या, 1.5 कोटी रुपये द्या, 2 कोटी रुपये द्या, त्याचं ऍडमिशन होते. आणि मग तो मुलगा डॉक्टर बनतो. डॉक्टर बनतो ऍडमिशन करताना मग त्याचे 11 पगार, 5 पगार जातात. कशामुळं? त्यांचा आपल्या विषयीचा राग तिरस्कार त्या मुलालाच नाही. आणि त्यामुळं